शिरपूर तालुक्यातील बोराडी पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम भागातील एकलव्यपाडा परिसरामध्ये वन विभागाच्या जमिनीवर डोंगरसिंह पावरा आणि गब्बरसिंह पावरा या दोघांनी मूग आणि कापूस पिकाच्या आडून मोठ्या प्रमाणात गांजाची शेती केली होती. ती पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे. पोलिसांना गांजाच्या शेतीची माहिती मिळाल्यापासून शिरपूर तालुका पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यादरम्यान 590 किलो वजनाच्या गांजा, ज्याची बाजारात 5 लाखाहून अधिक किंमत आहे, ती सर्व गांजाची शेती उद्ध्वस्त करून गांजाची झाडे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या दोन्ही फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम शिरपूर तालुका पोलीस करत आहे. शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बोराडी नजीक एकलव्यपाडा या ठिकाणी काही शेतकऱ्यांकडून वन विभागाच्या जमिनीवर गांजा या वनस्पतीची अवैधरित्या लागवड केल्याबाबत एक गोपनीय माहिती आम्हाला प्राप्त झाली होती. या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचं एक विशेष पथक गठीत करून आम्ही त्या ठिकाणी छापा कारवाई ज्यावेळेला केली त्यावेळेला एकलव्यपाडा या ठिकाणी इसम नामे गब्बरसिंग पावरा आणि डोंगरसिंग पावरा यांच्या शेतामध्ये आम्हाला सुमारे 500 पेक्षा जास्त गांजाची हिरवी झाडं ही लागवड केलेली मिळून आली. साधारणतः तूर आणि कपाशी या पिकांच्या आडोशाला सदरची ही लागवड केल्याचं दिसून आलं. या ठिकाणी आम्ही या दोघंही इसमांवरती NDPS कायद्याच्या कलम 20-22 अन्वये कारवाई केलेली आहे. या संबंधाने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे PSI वारे हे पुढची कारवाई करतायत, पुढील तपास करतायत. ही कारवाई आमचे धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित सर, तसंच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव सर आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री अनिल माने सर यांच्या मार्गदर्शनामध्ये शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे PSI वारे फेरणार, तसंच पोलीस हेड कॉन्स्टेबल कुंपगारे, पोलीस नाईक संजय जाधव, पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाभाडे, योगेश मोरे या पथकाने केलेली आहे. अजर पठाण, स्टार महाराष्ट्र न्यूज, धुळे.